नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, शहरातील नैऋत्य मान्सूनचा मुक्काम यंदा आणखीन वाढण्याची शक्यता। हवामान खात्याने वर्तवला अंदाज। सामान्यतः हा मुक्काम 8 ऑक्टोबर रोजी संपतो, पण ही तारीख गेल्याने असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मान्सूनच्या वेळापत्रक यावर्षीही झाल्या सुधारणा। अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी। 7 दिवस इकडे तिकडे होण्याची सामान्य बाब। मान्सूनची परती 8 ते 10 दिवसांनी लांबणार। हवामान खात्याने पुन्हा एकदा दिला इशारा। शहरातील नैऋत्य मान्सूनचा मुक्काम यंदा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सामान्यतः हा मुक्काम 8 ऑक्टोबर रोजी संपतो, पण ही तारीख गेल्याने असा अंदाज व्यक्त केला जात आहे। उत्तर अंदमान सागर आणि त्याला जोडून असलेल्या पूर्व मध्य बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता मान्सूनचा मुक्काम 8 ते 10 दिवस वाढणार आहे। यावर्षी मान्सूनच्या वेळापत्रकात झाल्या होत्या सुधारणा। यावर्षी भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाच्या आणि निर्गमनाच्या सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या। मुंबईसाठी आगमनाची नवी तारीख जुन्या तारखेपेक्षा 1 दिवस नंतरची म्हणजे 11 जून, तर मान्सूनचा मुक्काम संपण्याची तारीख 29 सप्टेंबर 8 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती। 2020 मुंबईत मान्सूनचे आगमन 14 जून रोजी म्हणजेच अपेक्षित दिवसानंतर 3 दिवसांनी झाले। 7 दिवस इकडे तिकडे होणे ही सामान्यच बाब आहे, पण महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचे निर्गमन मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाच्या पश्चिम विभागाचे डायरेक्टर जनरल KS होसळीकर यांनी सांगितले, सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्र व मुंबईतून मान्सूनने पूर्ण निरोप घेण्याचे आणखीन 8 ते 10 दिवस लागतील। अधिकाऱ्यांनी असे सांगितले की वर्तवलेल्या अंदाजात 7 दिवस इकडे तिकडे होणे ही सामान्य बाब आहे, तर अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। कमी दाबामुळे हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता वर्तवली आहे। अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या भागासाठी हरित इशारा खूप कमी ते कमी पाऊस देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, मान्सूनची परतीची तारीख पुन्हा 8 ते 10 दिवसांनी लांबली आहे व हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज तो तंतोतंत खरा ठरत आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला फॉलोअप करा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।